ऐका ऐका, आज मी तुम्हाला हे सांगायला आलोय की खूप वर्षांनी जमीनदाराच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. या आनंदात सगळ्या गावकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. सगळ्यांनी येऊन जेवून मालक जी भेट देतील ती घ्यायची आहे. चला. अरे काका, खूप वर्षांनी जमीनदाराच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. खूप वर्षांनी काय, 3 पिढ्यानंतर मुलगी जन्माला आली आहे. आई बाबा तुम्ही तर राहिला नाहीत, पण तुमची कमतरता नेहमीच आम्हा तिघांना जाणवत असते. मला आशीर्वाद द्या की मी माझ्या बहिणीचं व्यवस्थित पालन पोषण करू शकेन. अरे तुम्ही इकडे का उभे आहेत, इकडे मालक सगळ्यांना बक्षीस देत आहेत. चला चला चला, एक एक करून या इकडे. चला चला चला, लाईन मध्ये या. सुब्बाराव, आणखी कोणी आहे का? कोणी नाही मालक. मग जा आणि लवकर चंटीला बोलवून आण. का साहेब? आज इतका चांगला प्रसंग आहे तर आज महालात गीत संगीताचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. आधी चंटीचे वडील गायचे, आता चंटी गाणार. जा त्याला बोलवून आण. ते काय ना मालक, मी तिकडूनच येतोय. त्याची आई त्याला शाळेत सोडायला चालली होती. कशाला शिकतोय तो? नाहीतरी चंटीला मोठं होऊन गाई म्हशीत चारायच्या आहेत ना. ऐका, तो बावळट नाहीये, फक्त त्याच्या डोकं थोडं कमी आहे. तो 7व्या महिन्यातच जन्माला आला होता. बस एवढ्यामुळेच त्याच्यामध्ये ही कमतरता आहे, पण तो मनाने खूप चांगला आहे. त्याला शाळेत ऍडमिशन द्या. हे बघ कांताताई, मला तुमचं दुःख कळतंय, पण तुमच्या मुलाला या लहान मुलांबरोबर कसं बसवू मी? मी माझ्या पतीलाही सांगायचंय की ह्याला खूप शिक्षण देऊया, पण त्यांना हे पसंत नव्हतं. म्हणूनच त्याला थोडं गाणं शिकवून ते त्याला मला सोपवून निघून गेले. आता तर आमचं जगणंही कठीण झालंय. तो फक्त गाणंच म्हणत राहिला तर कसं चालेल? अरे चंटी, चल तुला मालक बोलवतायत. का काय, त्यांच्या बहिणीचा वाढदिवस आहे, तुला गाण्यासाठी बोलवताय. हे बघ कांताताई, मला तुझं दुःख कळतंय म्हणून तुला सांगतो. तुला हवं तर तुझ्या मुलांना 2 वेळेचं जेवण देण्याचा प्रोग्राम मी बनवू शकतो. काही हरकत नाही, देवाच्या दयाने खायला पहिला सगळं आहे. 4 अक्षर शिकला तर दुनियादारी शिकला असता, पण त्याचं नशीबच वाईट असेल तर तुम्ही तरी काय करणार? निघते मास्तरजी, तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा. नमस्ते. अरे हा कुठे निघून गेला? जमीनदाराच्या घरून बोलावणं आलं होतं, तो तिथे गाणं गायला गेला आहे. माझे पती सुद्धा गाण्यामुळे मला नेहमी दुःखी करत राहिले, आता मुलगा सुद्धा गाणं गाऊन मला रडवतोय. पश्चिम दिशेचं शेत त्यांचा हिशोब 20,000 आहे, आणि जे नारळ आहेत त्यांचे 25,000 होत आहेत मालक. आणि पश्चिम दिशेच्या मागच्या महिन्याचा हिशेब 24,000. नारळ बगीचाचे झाले हे 25. शास्त्रीजी येत आहेत. या शास्त्रीजी या, मी तुमचीच वाट पाहत होतो. दीर्घायुषी भव, सकळ आयुष्यमान प्राप्ती रस्तु. शास्त्रीजी, माझी बहीण 5 वर्षांची झाली आहे. मी तिला अक्षर ज्ञान तर दिलंय, आता तिला शाळेत पाठवू इच्छितो. आता माझी बहीण 6 वर्षांची होणार आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तिची कुंडलीही बनवावी. तुझा निरोप पाहून समजलं होतं बाळा, नंदिनीची कुंडली खूप छान आहे. हिच्यामुळे तुमच्या घराण्याची मान मर्यादा धन दौलत सगळं वाढणार आहे. तुमच्या बहिणीला तुमच्याकडून मिळणारे मान सन्मान प्रेम सगळं वाढतच जाणार आहे बाळा. पण काय झालं शास्त्रीजी, अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्ही आम्हाला सांगू इच्छित नाही? ते हिच्या विवाहाबद्दल आहे. हो, तिचं लग्न तुमच्या इच्छेविरुद्ध होईल. शास्त्रीजी काहीही बोलू नका. मी काहीही बोलत नाहीये बाळा, जे होणार आहे तेच सांगतो. दादा, भविष्यासारखी काही गोष्ट नसते, विश्वास ठेवू नका याच्यावर. तुमच्या पिढीत तेही 3 पिढ्यानंतर मुलगी जन्माला येईल असं सांगितलं होतं ना मी. तू तुझ्या 10व्या वर्षी वडिलांची जागा घेशील असंही सांगितलं होतं ना. आणि हे खरं झालं, आणि हे सुद्धा होईलच. असं काही होणार नाही, जा इथून. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं, आता तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. देव तुम्हाला नेहमी आनंदात ठेव. मालक, ताईंना सोडायसाठी मी गाडी तयार ठेवली आहे.
नंदिनी शाळेत जाणार नाही. दादा? हो, आता शाळा इथे येणार. मी इंग्लिश टीचर आहे. मी मॅथ्सची टीचर आहे. मी सायन्स टीचर आहे. मी हिस्ट्री टीचर. नंदिनीला तुम्हाला इथेच येऊन शिकवावं लागेल. तुम्ही त्यासाठी जेवढे मागाल तेवढे पैसे मी तुम्हाला देईन. ठीक आहे मालक. आणि त्या दिवसानंतर नंदिनीची शाळा आणि मंदिर सगळं खरीच होत. खेळण्यासाठी तिच्या वयांच्या मुलांना तिथेच बोलवलं जायचं. महालासमोरच चेकपोस्ट बनवला गेला. बाहेरचा कोणताही पुरुष ही सीमा ओलांडून आत येऊ शकत नव्हता. नंदिनीला वर्षातून 2 ते 3 बाहेर घेऊन जात. बाहेर निघण्याच्या आधी तिच्या समोर एक माणूस लाल छत्री पकडून चालत असे. त्याला पाहून गावातले सगळे पुरुष इकडे तिकडे लपत असत. महालातील बायका जोपर्यंत गावात घुसायच्या त्यांना गावातील एकही पुरुष दिसत नसे. जर एखाद्या पुरुषाने चुकून जरी नंदिनीला नजर उचलून पाहिलं तर त्याच्यासोबत काय होईल याचा कोणीही विचार करू शकत नसे. आणि अशा चुका करणारे काही लोक आहेत ज्यांच्यापैकी काही इथे. खरं तर त्यांनाही माहिती नाही की त्यांनी कोणती चूक केली आहे ते. आणि हे आहेत नंदिनीचे सर्वात लहान भाऊ. ए, लवकर काम करा. खरं तर त्यांना अशा शिक्षा द्यायला खूप मजा येते. आणखी किती दिवस मालक असं होणार? लहान मालकिणीचं लग्न होईपर्यंत. आणि हे नंदिनीचे दुसरे भाऊ आणि त्यांच्या बहिणी. आणि हे तिचे मोठे भाऊ. दोन्ही भाऊ यांना खूप मानतात. यांच्यासाठी यांची बहीण प्राणाहून प्रिय आहे. आणि ही आहे नंदिनीची मोठी बहिणी. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवलेल्या नंदिनीला त्यांनी अगदी मुलीसारखं मोठं केलं. आणि ही आहे राजकुमारीची खोली. हॅलो, मी नायडू बोलतोय. डॉक्टर साहेब आहेत का? एकांता, अगं एकांता, काय झालंय? सगळ्या मिळून इथे आलात? मग काय करणार, गावात भले काहीही हो तुला काही फरक पडत नाही. तुला माहितीये का, जमीनदाराची बहीण आता मोठी झालीय. अगं ती लहान नाही राहिलीये, मोठी झालीये. अच्छा, असं आहे का? आज गावात कोणाच्याही घरी चूल पेटायला नको, जमीनदार साहेबांनी असं सांगितलंय. जेवण तिथेच असेल. मी कोणत्याही शुभ कार्यात जात नाही. आजकाल तू जरा जास्तच विचार करू लागलीस. कोणत्याही शुभ कार्याला तू येत नाहीयेस. ही जुन्या काळातली गोष्ट आहे. अगं गावात तुझ्यासारख्या अशा किती बायका आहेत, सगळ्या तुझ्यासारख्या विचार करतात का? मी माझी तुलना कोणाबरोबरच नाही करू शकत. तुम्ही जा इथून. हिला समजावण्यात काय? अरे चंती, तू आहेस? काय म्हातारे, कुठे निघाला सगळ्या नटून तटून? हा ते सगळं सोड. हे सांग, केळी आणायच्या ऐवजी केळ्याचे झाड घेऊन कुठे चाललायस तू? हा ही गोष्ट तर मी माझ्या आईला विचारेन. आधी हे सांगा, तुम्ही कुठे जाता? जमीनदार साहेबांची बहीण मोठी झालीय. गावकऱ्यांना जेवणाचं आमंत्रण मिळालंय. काय म्हणालात? नंदिनी मोठी झालीय? पण अचानक अशी मोठी कशी काय झाली? अच्छा, किती एवढी मोठी झाली का ती? मोठी झाल्याचा अर्थ तो नसतो. मग याचा फक्त वय वाढलंय, बुद्धी नाही हे विचारून तू काय करणार? चला ताई आपण निघूया. थांबा थांबा थांबा, सांगा ना कुठे निघालात. अरे निदान सांगू तरी जा. अहो थांबा ना, ऐका तरी. चंती बाळा, हो येतो आई. या म्हाताऱ्या पण ना, हे अख्खं झाड का घेऊन आलास? अगं तेच आई, तू म्हणालेलीस ना की सांगितल्याशिवाय केळी तोडू नकोस. पण रमैयाजी म्हणाले की केळी तयार झाली आहेत आणि येत्या 2 दिवसात पिकतीलच. इथे येईपर्यंत उशीर होईल असा विचार करून मी सरळ कापूनच आणले. काय मामे, बरोबर केलं ना मी? हे बघ कांता ताई, एखादी चांगली मुलगी बघून याचं लग्न लावून दे, नाहीतर हा उद्या नारळाचं नाहीतर ताडाचं झाड सुद्धा कापून आणे. मामे लग्नाचं बोलू नको, नाही तर तोंड फोडून टाकेन. तू सांग ना आई, पुन्हा कापून आणू का? काही हरकत नाही, तू आज जा बाळा. Yeah.
कोणाला थांबवताय तुम्ही का? जेवण बनवणाऱ्या सुमैयाला. सगळ्या म्हाताऱ्या एकत्र रस्त्यात गोळा होऊन काय करतात ग? कोणाला बोलताय? मला. आम्ही तुला म्हाताऱ्या दिसतोय. म्हातारी म्हणतोस आम्हाला? नाही आई, तुम्ही म्हातारे दिसत नाही आहात, तरुण दिसत आहात. 14 वर्षाची यंग लेडी, मीच म्हातारा दिसतोय ग. आता कसं बोललास? आता ठीक आहे, आता तू तुझ्या वाट्याने जा. मला थोडा रस्ता दे ना. जा जा रे, जा. मामी, एक गोष्ट सांग, हे मोठं होण्याचा काय अर्थ आहे ग? ए गप्पा बस. अरे त्या लोकांना विचारलं तर ते लोक उत्तर देत नाहीत, निदान तू तरी उत्तर दे ना. आता मी तुला काय सांगू? का नाही सांगू शकत? सांग ना. सांगितलं तर कळेल तुला. काय कळणार नाही, आधी सांग तरी. ठीक आहे, मोठी होण्याचा अर्थ आहे, काल ती कळी होती, आज ती फुल बनली आहे. ही गोष्ट मला कळू शकत नाही का? मालकीण अख्ख्या गावाला बोलावून सण साजरा करतायत, पण अजून गाणं म्हणायला मला बोलावणं आलं नाही. गप्पा बस, तू गाणं नाही गायलास तर त्यांच्या घरी आनंद नाही होणार. मामी, एक ठोसा मारला ना तर रक्त निघेल तुझं. माझ्याबद्दल काही बोलीस तर सहन करेन, पण माझ्या गाण्याबद्दल काय रे? मालकाने तुला गाणं गायला बोलावलं आहे. खरंच बोलावलंय का? पाहिलंस माझ्या गाण्याची किती डिमांड आहे. हे चल चल चल. सुबैया मामी, हे फूल तर मोठं झालंय. फूल कसा मोठा होऊ शकतो? अरे तू गप्पा बस रे, काल ही कळी होती, आज फूल बनलं, याचा अर्थ आज हे मोठं झालं. अरे मी कोणत्या मूर्खाला समजवतो? चल चल चल, आई येईल, चल लवकर. चंटी घरात नाहीये, जमीनदाराकडे गाणं गायला गेलाय. निघून गेला का? या गावात कोणत्याच पुरुषाला तिथे जायला अनुमती नाही, त्या घराकडे कोणी बघूही नाही शकत. जर त्यांनी बोलवलंय तर मग हे त्याला मूर्ख समजतात, आणि हा पण मी नाही म्हटलं तरी निघून गेला. हा तर माझं काहीच ऐकत नाही. अरे माझं लग्न आहे, माझं लग्न आहे, हे माझं लग्न आहे. काय चाललं तिथे? मालक माझं लग्न कधी होणार सांगा. त्याला जेवण देऊन पाठवून द्या. ठीक आहे मालक. माझं लग्न आहे, माझं लग्न आहे. वा 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 वा, काय माणसं होती, काय माणसं होती. त्या बायकां होत्याच, फक्त मिशन होत्या त्यांना. पुरुष सुद्धा कमी पडतील त्यांच्या पुढे. एक चिकन बोलते, दुसरी मटन बोलते, तिसरी कटर बोलते. अरे बापरे, आज खाती बस काम करून दमून गेलोय बाबा. चूक त्यांची नव्हती, जेवण खूप छान होतं, सगळे हाताची कमाल आहे. ए जरा कोयता घेऊन ये बघू, मी माझा हातच कापून टाकतो. असं बोलताय जसं सगळं जेवण यानेच बनवलंय. अरे पण जे मासे ते छोटूनी बनवले. अरे मटन तर रमेशने बनवला होता. आणि कोंबडी दिनेशनी बनवली होती. आणि बिर्याणी तर सुरेशने बनवली होती. इथेच मारू तुम्हाला. आतापर्यंत जेवढ्या लोकांची नावं घेतली माहिती आहेत ते कोण आहेत? ते कधी काळी माझे शिष्य होते, जसे तुम्ही आता तसे एके काळी ते सुद्धा होते. ए रोज तुम्ही माझी पोझिशन विसरत आहात रे. मी कोण आहे? हेड कोक. आणि तुम्ही साधे असिस्टंट आहात रे. तू काहीही बोल, आहोत तिघेही आचारी. अरे आचारी नाही रे, कुक. सुबैया. हो आई. उद्यासाठी मच्छी, झिंगा, खेकडा, कोंबडी सगळं मागवून घे. मासळीचं कालवण, झिंगा फ्राय, खेकड्याची करी पण कर. त्याच्यासोबत 2 हिरव्या भाज्या पण कर. आणि हो, अंड्याची करी पण कर. मला हे कळत नाहीये की हे सगळं खायला बनवायचंय की शेजारच्या आर्मी हॉटेलमध्ये पाठवायचंय. यात काही शंका नाहीये की हे सगळं खायला असणारच,
जेव्हा पहिल्यांदा या घरी सून होऊन आलेली ना, तेव्हा अशी शेंगे सारखी बारीक होती, झटकन सगळीकडे फिरत होती। आता बघा कशी मस्त भोपळा सारखी फोगली येते। सगळा माझा जेवणाचा चमत्कार आहे, सही आहे। गंगा, आज तू मोठी झालीयस की नंदिनी? सांग ना, लवकर सांग, लवकर सांग ना। काय वेणी आहे, काय सौंदर्य आहे! असं वाटतंय जणू शेतात लटकणारे चमकणारे टोमॅटो आहे। कांद्याचे साल काढल्यावर जसा सुगंध येतो ना, तसा येतो। हिला पाहून वाटतं का की ही महालातील धोबी आहे? मुळीच नाही, ही तर अगदी सिल्क साडी सारखीच आहे। हे तुझे गाल नाही, सफेद संगमरवरासारखी तुझी त्वचा आहे आणि तुझं शरीर। अरे तुम्ही कुक नाही, एक नंबरचे म्हातारे वासुआत, मूर्ख कुठले। मी गंगा बद्दल जे काही बोललो होतो ते तुम्ही स्वतःच्या नावावर छापता का रे? म्हणजे या सगळ्या तुझ्या फीलिंग्स आहेत? हो, मग काय भांडी सुद्धा धुता येत नाही ना? माहित नाही मूर्ख आणि म्हातारा दिसतात ते दोघं, अशा फीलिंग्स त्यांच्याकडे कुठून येतील? बरं झालं मी वेळेवर आलो ग, नाहीतर या सगळ्या फीलिंग त्यांच्या फीलिंग आहेत असं समजून तुला काहीतरी वेगळंच फील झालं असतं ग। आता काय करू मी? या सगळ्या फीलिंग्स त्यांच्या नाही आहेत। हाऊ कसं ग? परवा जो सिनेमा रिलीज झाला त्याचे डायलॉग्स आहेत। हे सगळे डायलॉग्स ऐकलेत पण तुझ्या तोंडून ऐकताना असं वाटतंय जणू गरम गरम तव्यावर थंड थंड पाणी टाकलंय। काय होत उकळत आहे? अरे बापरे, हे सहन नाही होणार रे मला आता। अरे 6 वाजले की मला घरी जायचं रे। काय रे, रोज संध्याकाळी घरी जातोस? तुझं लग्न झालंय का? नो, आय एम ओरिजिनल बॅचलर। तर मग रोज असं घरी पळून का जातोस? त्याचं काय ना की खूप मोठी कहाणी आहे। माझे बाबा मिलिटरी मध्ये जेवण करायचं काम करायत होते। प्रत्येक पिता त्याची प्रॉपर्टी पुढे जगायला देतो म्हणजे तो आनंदाने जगू शकेल, पण माझ्या वडिलांनी मला वेळ दिला, पंक्चुअलिटी दिली, अटेंशन। बाळा, 6 वाजल्यानंतर कोणी 1 करोड जरी दिले तरी घरी जाऊन झोपून जा। पंक्चुअलिटी इज पंक्चुअलिटी, अशी शपथ देऊन ते बिचारे मरून गेले। माझ्या पित्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी आजही त्यांचं वचन पूर्ण करतो आणि 6 वाजले की मी माझ्या घरी जातो, म्हणून मला जावं लागेल। पप्पा, पप्पा, काय फेस आहे पप्पा तुमचा, किती निरागस चेहऱ्याने माझ्याकडे बघताय तुम्ही। ऐ, अरे बापाने केलेले पाप मुलांना भोगावी लागत असतात असं म्हणतात, पण तुम्ही त्या रात्री काय गुन्हा केला मला माहिती नाही। मला रात्रीचं काहीच दिसत नाही। तुम्ही भीक मागून खाणारे रात्रीचे भिकारी तरी नव्हतात ना? मला सारखं सारखं तुमच्या नावावर खोटं का बोलावं लागतं? पांढऱ्या बदकासारखी ती मुलगी माझ्याकडे आशेने पाहत होती, पण मी तिच्याकडे पाहण्याच्या लायकीचा नव्हतो। त्या हरामी लोकांकडे तिला सोपून यावं लागलं। रात्री झोपू नाही शकत, टीव्ही नाही पाहू शकत, फिल्म नाही पाहू शकत, नाही कुठला उत्सव आला। ऐक, माझं तर नशीबच फुटकं आहे, आयुष्यात फक्त अंधारच दिसतोय माझ्या। ना जत्रेत डान्स पाहू शकतो, ना फुटणारे फटाके पाहू शकतो। अरे देवा, पण एक गोष्ट माहितीये का, माझी मदत एक करून गेलात, ते म्हणजे विजेचं बिल नाही भरावं लागत मला। काय अंबानी, काय अडानी। बाळा, का आलास या घरात? त्याच घरात राहायचं ना? आईच्या हातच्या जेवणापेक्षा तर ते चांगलंच असणार। काय आई असं का बोलतीयस, मी तिथे जेवायला गेलो नव्हतो, तिथे मी 1 ग्लास पाणी सुद्धा नाही घेतलं। तसंही तू खाऊ घातल्याशिवाय मी कधी खातो का? आई, तिकडे माझ्या गाण्याचं सर्वांनी कौतुक केलं, म्हणालातच काय, मी कुठेही गायलो ना तर लोक माझं कौतुक करतात, फक्त तुलाच नाही आवडत। बरं मला हे सांग, तू बाहेर का पडत नाहीस? मी असल्या जागी नाही जाऊ शकत। तेच तर मी विचारतोय, जर तुला सांगितलं तर तू समजणार नाही। दरवेळी मला नाही समजणार, मला नाही समजणार म्हणून मूर्ख बनवून ठेवलंयस। चल ठीक आहे, हे सगळं सोड, मला खूप भूक लागली, लवकर जेवू घाल ना। हा, तू काय लहान बाळ आहेस की मी तुला हाताने भरव? खायचं तर खा, नाही तर राहू दे। म्हणालीस, याचा अर्थ तू नाही खाऊ घालणार? ठीक आहे, तुझ्या हाताने कसं खायचं हे मला चांगलंच माहितीये, आता दाखवतो। तुझं काय जेवण आहे असं सांगून तुम्ही महालात निघून गेल्या आणि इथे आम्हा माणसांची काय अवस्था झाली हे आम्हालाच माहिती आहे, आणि त्यातल्या त्यात हे लहान बाळ बघ कसं रडतोय। हो, वाटलं होतं की लवकर येईन, पण काय करू, तिथे थोडा वेळ थांबावं लागलं ना। बघा हो, चंतीने गाणं सुरू केलंय, आता ही आपोआप गप्प बसेल। चल जेवून घे। मला नकोय।
खाऊन घे बाळा. तू म्हणाली होतीस ना की कधी जेवू घालणार नाहीस. आतापासून नाही बोलणार. आता कस. अच्छा नंदिनी तुला एक गोष्ट विचारू का. विचार ना. तू दर दिवशी घरी असतेस, कुठे बाहेर जात नाही, तुला आवडत नाही का. आम्ही तर हवं तिथे जाऊ शकतो, खेळू शकतो. आम्ही कधी शेतात खेळायला जातो, तलावात आंघोळ करतो, बागेत खेळतो. तुझ्यासारखे रोज जेल मध्ये कैदीत नाही राहत. तुला इथे येणं पसंत नाही तर येऊ नकोस. माझ्या घरी कसलीच कमतरता नाहीये. मग मी बाहेर का जाऊ. ठीक आहे जाऊ दे, आम्ही चेष्टा करत होतो, माफ करा मला. बरं चल अंगणात खेळूया. अरे वा, आज राणी सरकार एवढ्या लवकर तयार होऊन कुठे निघाल्या. राजाच्या बहिणीला मंदिरात घेऊन जायला. देवळात चालले. बहिणीसाठी घरातच देऊळ बांधलंय ना, मग दुसऱ्या देवळात कशाला. शिव मंदिरात नंदिनीला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून 100 नारळ फोडायचा नवस बोलले होते. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण देवाकडे गेलो की सगळं चांगलं होतं, आणि त्या बदल्यात देवाला आपल्या जवळ घेऊन येणं हे बरोबर नाही. हो अच्छा, आजकाल राणी सरकार जरा जास्तच बोलतायत. ती पण सगळ्यांसमोर तोंड नाही उघडत, ती फक्त तिच्या राजासमोरच बोलते. छोट्या मालकिणीची स्वारी येणार आहे, ती देवळात जाणार आहे. सगळ्या पुरुषांनी लपून बसा. चला चला दादा, चल चल लवकर, चल 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 लवकर, चल. हे अंकल नाही का, चल 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 मंदिरात जात आहे. चल 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 आपण कसं जायचं. चला आई. आई स्टूल आत नेऊन ठेव. ए तिथे का फोडतोयस, कोणाला लागलं तर. आत येऊन फोड. थांब रे, कोणाला लागलं तर लागू दे. आई आई थांब चंती, सोड, सोडून दे त्याला. Thank you.
नाही सोडणार. आई रक्त. ए थांबा सगळेजण. चल चल तू इथून. चंती सोडा, चंतीला सोडा माझ्या मुलाला. हे देवा. फेकून देते. काय करतोस तू बाळा? तू कोणासमोर तोंडही नाही उघडायचास. हे मारपीट करायला कुठून शिकलास? हे सगळं बरोबर नाही आहे बाळा. काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याला? जेव्हा तुला लागलं तेव्हा तू तुझ्या आईला हाक मारलीस ना, मग माझ्या आईला लागलं तर मी कसं गप्प बसेन सांग ना. आज तू मध्ये पडली नसतीस ना तर मी त्याला मारून टाकलं असतं. बघ त्याचा विचार करून शरीर कसं कापते माझं. हो कापत असेल. त्या मुलीकडे बघणाऱ्या लोकांचे डोळे फोडले जातात, तिच्याकडे पाहून हसणाऱ्या लोकांचे दात तोडले जातात. ती तर जमीनदाराची माणसं होती. मला खूप भीती वाटते. माहित नाही आता काय होणार, काहीच कळत नाही. ते लोक माझ्याबद्दल खूप चांगलं ओळखतात. अरे चंटी, तुला मालकाने लगेच हवेलीवर बोलावलं आहे. अरे अरे त्याला काहीच नका करू, त्याने काहीच नाही केलंय. आजपर्यंत माझ्या माणसांनी नेहमी दुसऱ्या माणसांना मारलंय, पण माझ्या माणसांवर आजवर कोणी हात नाही उचलला. तू पहिला माणूस आहेस. काय म्हणायचंय तुला? यासाठी मी काय बोलू मालक, तोच नारळाचा तुकडा तुमच्या बहिणीला लागला असता तर तुम्ही काय केलं असतं सांगा? त्याचा जीव घेऊन जमिनीत पुरून टाकू. हो ना, बहिणीबद्दल विचार करून तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, मग मला जन्म देणाऱ्या आईला लागल्यावर मला किती त्रास व्हायला हवा, म्हणून मी त्याला मारलं. मालक तुम्ही मला असे का पाहताय? मला मारणार आहात का? ठीक आहे मारा, तुम्ही तर मोठे आहात. जे तुम्हाला योग्य वाटतंय तुम्ही तेच करा. मारायचं असेल तर पाठीवर मारा, चेहऱ्यावर नको. आईला जखम दिसली तर तिला सहन होणार नाही, ती वेडी आहे, खूप रडायला लागेल. तुला इथे मारायला बोलवलं नाहीये. म्हणजे खरंच नाही मारणार का? अरे देवा. नंदिनीची नीट देखभाल करण्यासाठी मी या गुंडांना पोसून ठेवलंय, आणि तू एकट्याने या सगळ्यांना मारलंस. शाबास. म्हणून आजपासून नंदिनीचा बॉडीगार्ड तू आहेस. नंदिनीच्या खोलीची सफाई करणे, कोणत्या वेळी तिला काय हवंय याची सोय करणे, ती बाहेर गेली तर तिच्या सोबत जायचं. कोणीही जर नंदिनीकडे डोळे वर करून पाहिलं तर त्याचे हात पाय तोडून टाकायचे. ही तुझी जबाबदारी आहे. हे सगळं करणार? नक्कीच करेन मालक. मग ठीक आहे, उद्यापासून कामाला ये. हे मला महालात काम मिळालं, ही गोष्ट मला आईला सांगायला हवी. दादा तू हे काय केलंस? त्या मूर्ख मुलाला बॉडीगार्ड बनवलं. मला माहिती आहे तो मूर्ख आहे, म्हणूनच मी त्याला नंदिनीचा बॉडीगार्ड बनवलं. त्याचं मन खूप स्वच्छ आहे आणि मजबूत आहे. हे उद्यापासून तुम्ही लोकांनी शेतावर काम करायचं. चला निघा. मंदिराच्या समोर अन्याय झाला तर देव कसा शांत बसेल मला सांगा.
त्या लोकांना मारून देवाने न्याय केला आहे म्हणूनच चंटीला महालामध्ये नोकरी मिळाली. मालक मालक काय झालं? महालात काम मिळालं म्हणून मंदिरात जाऊन आलोय. घ्या टिळा लावून प्रसाद घ्या. नको नको. छोटे मालक तुम्ही तरी थांब, चल जा. मालक तुम्ही तरी चालले. कसे लोक आहे ते? देवाचा टिळा लावतो तर चल हट असं म्हणतात. मी जातो आपल्या बाई साहेबांकडे. बाई साहेब, बाई साहेब. तुझी एवढी हिम्मत कशी झाली? तू माझ्या बहिणीला हात लावलास? ए सोड त्याला. ए चंटी, मी तुला आधीच सांगितलं होतं, माझ्या बहिणीकडे कोणी डोळे वर करून पाहिलं तर तू त्याचे हात पाय तोडून टाक. आणि ही चूक तू केलीस. पुन्हा असं केलंस तर तुझे हात पाय तोडून टाकेन. पहिल्यांदा चुकलायस म्हणून सोडून देतो. चल जा आता. गंगा वॉशिंग पावडर, वॉशिंग पावडर गंगा, गंगा सारखे चमचम चमकण्यासाठी गंगा वॉशिंग चा पावडर चा वापर करा. टिंग टिंग. तू असं बोलायला लागलास की मला खूप भीती वाटते. का ग? तू कोण आहेस आणि मी कोण? तुझी जात कोणती आणि माझी कोणती? केवढी मोठी गोष्ट बोललीस ग तू. मला कोणी माझ्या जाती बद्दल बोललं ना तर मला अजिबात आवडत नाही. गोऱ्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं ते गांधीजींची मेहनत आणि त्याग पाहून, त्यांची जात आणि धर्म पाहून नाही. तेही सोड, काही पुरुष त्यांच्या बायकांना घाबरून घरात कपडे धुतात ते तुझ्या जातीचे नाहीत का? काही पुरुष त्यांच्या बायकांना कामाला पाठवून स्वतः जेवण करून खातात ते काही माझ्या जातीचे आहेत का? असं नाहीये ना. नो, नेवर. माझ्या मनात फक्त दोनच जाती आहेत, एक स्त्री जात आणि दुसरी पुरुष जात. मी जर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं तर तू माझ्या जातीची होशील आणि मग आपण एका जातीचे होऊ. तू किती हुशार आहेस, एवढ्या छान गोष्टी बोलतोस. तू कुठेतरी दुसरीकडे. मालकानं कळलं तर तुम्हा दोघांना आणखी कोठे नाही तर वर पाठवून देतील. अरे पातेल्याने मारलं तर तुझं तोंड फुटू जाईल रे. मेन कुक आहे ना मी, बोलतोय ना. तू असिस्टंट काम मध्ये बोलतोयस? अरे काय, अरे असं का बघतोयस? नियत बिघडली का तुझी? ए त्या भांड्याला बघ कसला डाग लागला. नीट साफ करतो. चल साफ कर नीट, नाही तर मारे ना. वा, तुला एवढ्या लांबून तुला एवढासा डाग सुद्धा दिसला. तुझी दृष्टी साधी नाहीये. खूप तीक्ष्ण आहे, खूपच नशीबवान आहेस. काय फायदा, मी तर अर्धा नशीबवान आहे. आणि उरलेले अर्धे तुझे. माझ्या सोन्या, माझ्या जानू, चंद्राची सावली. ये ना, ये ना. अरे बाप रे बाप, काय खोली आहे इतकी मोठी. पाताळ भैरवीच्या राजकुमारीच्या खोली सारखीच आहे. पलंग. माझा पलंग आहे. काय करत होतास? चादर अशी नाही टाकायची. धर उघड. ओफो. अरे बाप रे बाप, हे सगळं काय बाई साहेब? हे सगळं चेहऱ्यावर लावायला. ओहो, हे
हे सगळं लावल्यानंतरच तुम्ही एवढ्या छान दिसता ना. मी पण लावू का? लाव. आम्ही आलो नंदिनी. आज कोणता खेळ खेळायचा? एवढी उदास का आहेस? काही नाही, त्या दिवशी जेव्हापासून तुम्ही सांगितलं तेव्हापासून शेतात खेळायचंय, तलावात आंघोळ करायचीय, बागेत फिरायचंय, मला पण असं वाटतंय. पण कशी बाहेर जाऊ? कोण बाहेर घेऊन जाईल? तुम्ही मला बाहेर घेऊन जाल का? अरे बापरे, आम्ही लोक? तुझ्या भावांना कळलं तर आम्हाला मारून टाकतील. ट्रॉट्रॉंग ट्रॉट्रॉंग. हे काय लावलेस? तुम्हीच तर म्हणालात ना हे सगळं लावायला. इथे लावलं तर इथे लागलं नाही, मग इथे लावलं ते जास्त झालं म्हणून मी इथे लावलं. असं करता करता अख्ख्या चेहऱ्याला लावलं. मी चांगलं दिसत नाहीये? खूप छान दिसतंय. कोणाची दृष्टी लागू नये म्हणून हा काळा टिळा पण लावलाय. खूप छान काम केलंस. पण दादा यायच्या मार्केट मायला पण दाखवू का? ब्रोम 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 ब्रोम. नंदिनी, तू म्हणत होतीस ना की तुला गाव बघायचं आहे, मग तुला कोण दाखवणार? त्यासाठी हा चांगला असेल. कोण? चंती? हा, तो दिसायला खूप साधा भोळा आहे पण गावातल्या सगळ्या जागा त्याला माहिती आहेत. सुबैया. आलो मेम साहब, काय हवंय तुम्हाला? कॉफी, टी, मिल्क बटर, काय हवंय सांगा तरी. तुम्हाला काय पाहिजे? हे सगळं नकोय मला, बस थोडीशी मदत हवी आहे. मला जेवण बनवण्याशिवाय काही येतच नाही मॅडम. तू उपकार पण करत नाहीस का? उपकार काय? यू मीन हेल्पिंग? हा. बरं सांगा, काय करू मी तुमच्यासाठी? आधी वचन दे. वचन? जर वहिनीने विचारलं तर सांग की नाश्ता करून दुपारचं जेवण पण जेवले. का? कारण आज मी माझ्या खोलीतून बाहेर पडणार नाहीये. अरे बापरे, काहीतरी गडबड दिसते मला. मला या भानगडीबद्दल नाही पडायचंय. तुझ्या बद्दल दादाला सांगेन. माझ्या बद्दल काय सांगणार आहात तुम्ही? हेच की तू माझा हात धरला होता आणि मग मला वचन दिलं होतं. बापरे, ही गोष्ट तुमच्या भावाला कळली तर बाकीच्यांचे जर ते केस कापतात, माझा तर जेवण बनवणारा हातच कापून टाकतील ते. तुमच्या पाया पडतो. नको, तुमच्या पाया पडलो तर माझे पाय तोडून ठेवतील ते. माझा बाप कोणास ठाऊ काय पाप करून गेलाय. 12 वाजलेले पण नीट पाहू शकत नाही मी. काय माहित आता कोणतं नवीन संकट येणार आहे. बापरे, आता काय करू? म्हणजे नाही करणार. का नाही करणार? माझी आई जे म्हणशील ते करेन मी. काही मार्गच नाही ना. हात कापून घ्यायचा नाहीये, पाय सुद्धा कापून घ्यायचा नाहीये. बाईसाहेब, तुम्ही आहात का? सगळे दादा तुझी वाट पाहून निघून गेले, तुला माहितीये का? माझी वाट पाहून? ते का बरं? ते तुला सांगणार होते की मला गावातले शेत आणि बागा दाखव. हो असं आहे का? मग एक मिनिट थांबा, मी गाडी घेऊन आलो. गाडी वाडी नकोय. नाही पाहिजे तर मग आपण आपल्या गाडीवर जाऊ. चला लवकर चला. या या या. चंटी, तू माझं एक काम करशील का? हो नक्कीच करेन बाईसाहेब. आधी वचन दे की माझं ऐकशील. कर ना. हे घ्या माझं वचन. आता बोला काय करू? दादाला कळता का मन आहे की मी तुझ्या सोबत आले? अरे बापरे, हे तुम्ही काय बोलताय? तुमच्या भावांनी तर आणायला सांगितलं होतं ना. ते तर मी असंच म्हटलं होतं. चंटी, कोणाला सांगणार नाहीस ना? चंटी कधीच आपलं वचन तोडत नाही. साधा ताप आहे, लगेच बरं होईल, काळजी करू नका. सगळ्या डॉक्टर्सना बोलवायची काय गरज होती? तुमच्या बहिणीला साधासा ताप आहे. जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे तिला थोडीशी सर्दीही झाली आहे, बस बाकी काही नाही. मी औषध दिलंय, सकाळपर्यंत तिला पूर्ण बरं वाटेल. घाबरायचं काही कारण नाहीये. मी निघते, ठीक आहे? सकाळपासून नंदिनी तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही हो. कॉफी, चहा, जेवण सगळं खोलीतच केलं जात होतं. मग ती पाण्यात सारखी चिवचिव करणारी माझी लाडकी बहीण खोलीतून बाहेर नाही आली. तुम्ही लोकांनी तिला एकदाही पाहिलं नाही. निदान मला फोन तरी करायचा. काय करत असता तुम्ही?
सकाळी उठायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं हेच काम आहे. छे, चला जा. ए मालक, तो चंटी कुठे? तो तर सकाळपासून कामाला आला नाहीये मालक. त्याला आता जाऊन घेऊन ये. माझ्या इश्कात झाला हे सांग, सकाळपासून कुठे होता? ते लोक दोघं तिथेच साहेब, गावाच्या बाहेर जाऊन शेतात खेळलो, गावातल्या बागेत खेळून आलो आणि तलावात आंघोळ सुद्धा केली. काय बकबक करतोय? उठ, तुझ्यामुळे माझ्या बहिणीला ताप आलाय. सोड त्याला. पुन्हा असं कधी करू नकोस, कळलं? सावध राहा. चल जा. चुकीमुळे तुला मार खावा लागला. मी खूप स्वार्थी आहे चंटी. अरे अरे, तुम्ही रडू नका. तुम्हाला रडताना तुमच्या भावाने पाहिलं तर तुमच्या रडण्याचं कारण मी आहे असं समजून पुन्हा मारतील. बर, तू हे दादाला हे का सांगितलंस की तू बाहेर खेळायला गेला होतास? दुसरं काही सांगायचं ना? चुकून सुद्धा खोटं कधीच बोलू नये असं आईने सांगितलं होत. हो चंटी, तू मला खूप आवडतोस. चंटी, तिथे औषध आहे, मला दे ना. कोणती? ही हिरव्या रंगाची का? हा हिरवा नाही, ऑरेंज आहे. अच्छा, पाणी दे. हे घ्या. मला नकोय, हे तू खा. मला हे औषध घेतलं तर ताप कमी होईल. मला ताप आलाय हे तुम्हाला कसं कळलं? मला ताप आलाय तर तुला पण आलाच असेल, दोघ सोबतच भिजलो होतो ना. चल खा आता. खा ना. जेव्हा मला जखम व्हायची तेव्हा मी थुंक लावून टाकायचो आणि ताप आला की आई औषध द्यायची, मग ताप उतरायचा माझा. पण हे इंग्लिश औषध तुम्ही पहिल्यांदा मला खाऊ घालत आहात मालकीण. तुम्ही खूप चांगले आहात मालकीण. अच्छा ठीक आहे, आता खा. गंगे. काय बाबा? मी जे सांगितलं ते सगळं टाकून आंघोळ केली का? अगं, तुझं अख्खं आयुष्य इस्त्री केलेल्या कपड्यासारखं चमकत होईल. म्हणजे काय बाबा? नाटक करण्यासाठी स्टेज, उपचार करण्यासाठी दवाखाना, ऍक्टर साठी स्टुडिओ, हे सगळं या लोकांच्या मंदिरासारखं असतं. तसाच हा तलाव आपल्यासाठी मंदिर आहे आणि हे दगड आपल्यासाठी देव. कळलं? हे लक्षात ठेव. ठीक आहे बाबा. बाबा, तुम्हाला एक विचारू? अरे विचार बाळा, काय विचारायचं? माझ्याशी लग्न करणारा कसा असायला हवा? कसा म्हणजे काय? माझ्यासारखा असायला हवा? हे काय विचारतेस माझ्या सोन्या? तो तुला दिवस रात्र डोक्यावर बसून तुझी सेवा करणारा पाहिजे. अर्ध तर ठीक आहे, बाकीचं अर्ध तर खूपच वाईट आहे. रात्री तो झोपण्याआधी तुझा चेहरा पाहून झोपे. नंतर मी माझा चेहरा नाही पाहू शकत, तुझ्या मुलीचा कुठून बघणार रे? हा तारा कुठला? त्याच्या नजरेत तुझ्या शिवाय दुसऱ्या कोणाचा चेहरा असता कामा नये. तिला जखा दिवस बघू नाही शकत, दुसरीला काय बघणार रे? काय रे हराम खुरानो? अरे तुझ्या तर हे सगळे कुठून आले? तुम्ही नाही ओळखत या दोघांना? हे दोघे खूप हराम खोर आहेत, लपून छपून मुली बघतात. अरे तुमचे डोळे कावळ्यांनी पळव, तुमच्या ही कोणती सवय तुमची? अरे तुम्ही त्यांच्या बद्दल काय जाणता? डोक्यावर केस कमी आहेत पण बुद्धी खूपच तेज आहे. अरे यांच्या शरीरात मांस खूप कमी आहे पण मजबूती आणि ताकद खूप आहे. तो मूर्ख म्हातारा नाही तर खूप बुद्धिमान म्हातारा आहे, जगात नंबर वन आहे. अरे रे, हे काय झालं? याला माझ्याबद्दल किती चांगली माहिती आहे. तो माझ्यासारख्या माणसाला भलेही त्याची मुलगी देईल पण तुमच्यासारख्या ठरकी माणसांना देणार नाही. तू काय असिस्टंट सारखा? तुमच्यासारख्या भामट्यांना मी माझी मुलगी कधीच देणार नाही. ए लक्षात ठेव, या पुढे हिच्या जवळपास कुठे असलास ना तर तुला मारून टाकेन. चल जा इथून, चल जा. अरे बेटा, तू मला खूप पसंत आहेस. सगळी तुमचीच कृपा आहे. यात माझं काय? सर्व त्या वरचेची कृपा आहे. बेटा गंगा, तू लवकर कपडे धुवून ये, मी या दोन गाढवांना घेऊन जातो. ए ट्र, ए ट्र, ए हा.
तुम्ही यावेळी ऐकताय नवीन आयुष्याचं नवीन गाणं. सकाळी आपल्याला असं सगळे बघतील, रात्री मला असं धर कोणीही बघणार नाही. एवढी मोठी गोष्ट बोलीस तू? 6 वाजल्यानंतर मी कोणत्या बाईकडे नजर वर करून नाही बघू शकत. आपल्या संस्कृतीने जोडलेला आहे ना, माझ्या संस्कृतीवर खूप प्रेम आहे. आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा जीव पण देऊ शकतो. रक्षा करायला निघालो देशाच्या संस्कृतीची. चला निघतो मी, चला चला. किती चांगला आहेस तू. मी जर लग्न करेन तर तुझ्याशीच करेन. रोम 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 जरा इथे ये बघू. हा बोल, काय? एक छोटीशी मदत करशील? हो, काय करायचं बोल ना, करेन. हे घे, सुपायाला विचार की हे माझ्या गळ्यात कधी घालणार आहे. एकदा करू का? काय? सुभैया सुभैया ऐक ना, अरे ऐक ना. अरे काय करतोयस? अरे सुभैया, अरे थोडी भाजी अजून घेऊन. अरे सुभैया ऐक तरी माझं. काय खुसफुस चालली तुमच्या दोघांची? हा साहेब, यात माझी काहीच चूक नाहीये साहेब. केव्हापासून हा माझा पाठलाग करून मला त्रास देतोय. शपथ घेऊन सांगतो, मला याबद्दल काही माहिती नाहीये. काय रे, काय झालं? काही नाही मालक, त्या इस्त्रीवालीने याला हे विचारायला सांगितलं की हा तिच्या गळ्यात हा धागा कधी बांधणार, पण हा काही उत्तर न देताच पळून जात होता. काय रे, कधी बांधशील? काय झालं आता? सगळा खेळ खल्ला झाला माझा. काय रे, ए तू आज जा. सुभैया. काय मालक? तू इकडे ये. आलो. या घरात एक तरुण मुलगी आहे हे माहिती आहे ना तुला? हो बालक. अशा फालतू गोष्टी तिला कळल्या नाही पाहिजेत. हो बालक. पुन्हा असं काही झालं तर तुझे दोन्ही डोळे काढून टाकेल. मालक. समजलं ना? यात न समजण्यासारखं काय मालक? आता तरी निदान मी दिवसा पाहू शकत होतो. दोन्ही डोळे गेले तर कंप्लीट अंधार. अंधेरीच्या कोणत्याही चौरस्त्यावर उभे राहून देवाच्या नावाने द्या रे बाबा, देवाच्या नावाने द्या. त्या सुभैयामुळे मला ओरडा बसला, सारखा घाबरत असतो. अच्छा ऐक, जर तुला एवढी घाई असेल तर मी तुझ्या गळ्यात बांधतो ना. रशी आणि धाग्याबद्दल मला माहित नाहीये का? गावात कोंबड्यांचे पाय रशीने बांधणारा कोण आहे? मीच तर बिघडलेल्या बैलांच्या गळ्यात वेसण कोण घालतो? मीच तर घालतो. ये ना, तुला पण बांधून टाकतो. अरे यात एवढं घाबरण्यासारखं काय? ये ना बांधतो. अगे घे. अरे हा साधा सुद्धा धागा नाहीये, हे मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र? साधा नाडा आणि धागा ऐकलं होतं, हे मंगळसूत्र काय असतं रे? भाऊ, याबद्दल तुला जाणून घ्यायची काही गरज नाहीये. आतापर्यंत तू बराच काही बोललास ना भाऊ. मी उद्या तुझ्यासाठी चांगल्या तेला छान पदार्थ करून देईन. तू आता जा ना इकडून, जा ना, हात जोडतो मी. खरंच का? मी शपथ बोलतो. शपथ घे. अरे माझी स्वतःची घेतो मी. मस्त जेवण मिळणार. काय का गंगा, मंगळसूत्र पाठवायला तुला हाच माणूस सापडला? श्रीराम साठी हनुमान सेवक होते, या हनुमानासाठी हा सेवक आहे. अरे जर त्याला एखादी बहीण असती ना तर त्याला मंगळसूत्र काय असतं आणि लग्न काय असतं ते कळलं असतं. बापरे बापरे, यायला एक मिनिट उशीर झाला असता ना तर वाट लागली असती माझी. आता काही फायदा नाही, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला हवं. उद्याच आपण 7 फेरे घेऊ. चल ऐक, हे सगळं इथे नाही चालणार. ए तू जाऊन विचारून ये. ए नमस्कार मालक. कोण आहात तुम्ही लोक? काय झालं? उद्या माझ्या घरी लग्न आहे. छोट्या मालकाने सांगितलं होतं की इथे येऊन पैसे घेऊन जा. ए त्यांना आत येऊ दे. ए जरा वर बघ. ए वरती बघू नको, ती मुलगी जमीनदाराची बहीण आहे. दिसायला तर अगदी अप्सरा आहे. जास्त जोरात बोलू नको, तिला कोणी बघू नये म्हणून तर इतकं कडक वातावरण आहे. अख्खा महिना दिवस रात्र पाहिलं ना तरी माझं मन भरणार नाही. काय म्हणालास? माझ्या घरात येऊन माझ्याकडे पैसे मागतोस आणि माझ्या बहिणीबद्दल अभद्र बोलतोस? तुझ्या तर सोडणार नाही मी तुला. मी काय केलं मालक?
अरे टकल्या, तुझं नाव तर खराब झालंच आहे, पण तुझ्या सोबत येऊन माझं सुद्धा नाव खराब झालं. फॅक्टरी मध्ये नवीन मशीनच्या ओपनिंग साठी तुला माहितीये कोण येणार आहे? ह्या जमीनदाराची बहीण. म्हणूनच सगळ्यांना सावधान राहायला सांगितलंय. कोणीही डोकं वर करून बघायचं नाहीये. तू सुद्धा तसं करू नकोस. आज जे आपल्या सोबत झालं ते आणखी कोणासोबत नाही होणार. म्हणजे काय? टक्कल करून माझी अर्धी मिशी उडवून यांनी माझं लग्न थांबवलंय ना. मी सोडणार नाही यांना. आता तुला काय करायचंय? याच्या लाडक्या बहिणीमुळे माझी ही स्थिती झाली आहे ना. मग मी तिला मारून टाकेन. आठ ठेव मग आती. अरे अरे, जेव्हापासून तू मला बोलला मला भीतीपोटी मला दर दरून घाम फुटायला लागलाय. पण तू केलं काय नेमकं? मी मेन स्विचचं कनेक्शन बदललंय. जशी ती त्या कनेक्शनला हात लावेल ना, मरून जाईल. बाळानंदिनी, तुझे भाऊ त्यांच्या कामात खूप जास्त यशस्वी होऊ दे, म्हणून तुझ्या शुभ हातांनी मेन स्विच ऑन करून हे युनिट सुरू कर. अरे थांबा थांबा, मी काय बोलतोय ऐका तरी. Thank you.
अहो का मला उगाचच मारताय, आधी माझं ऐकून तरी घ्या। तुझी इतकी हिम्मत? तुझी एवढी हिम्मत? उठ दादा, धक्का मारू दादा। दादा चंटीला मारू नका दादा। दादा आधी त्याचं ऐकून तरी घ्या दादा, कारण नसताना चंटी असं कधीच वागत नाही, एकदा त्याचं ऐकून तरी घ्या दादा। त्याची हिम्मत कशी झाली तुला हात लावायची? त्याला आम्ही जिवंत नाही सोडणार। जाणून बुजून बाईसाहेबांना हात नाही लावला। तू असं का केलंस चंटी? तुमच्या भावाने सुबारावला टक्कल करून त्याचं लग्न थांबवलं होतं ना, त्याचा सूड घेण्यासाठी त्याला तुम्हाला मारायचं होतं। जर तुम्ही त्या बटणाला हात लावला असता तर तुम्ही मेला असता। जर तुम्हाला हात लावायचाच असेल तर जा आणि लावा त्या बटणाला हात आणि मारा। जा इथून, जा जाऊन शिवा ना। अरे बापरे, कोणाचं भलं करायला आलो होतो तर माझच वाईट झालं। आता यापुढे तुम्हाला माझा चेहरा नाही दाखवणार आणि कधी तुमच्या समोरही येणार नाही। मी तुमच्याकडे काम नाही करू शकत मालक। चंटी नको, खूप झालं, निघतो मालकीण बाई। आई नेहमी म्हणायची की हे काम नको करूस, पण मी ऐकलंच नाही। अरे बापरे, किती मारले, आता मी घरी कसं जाणार? अगं ऐक, कोणी परका माणूस आमच्या बहिणीकडे पाहतो ते आम्हाला सहन होत नाही, आणि तू तर तिचा जीव घ्यायला तयार झालास। तुला जिवंत नाही सोडणार आम्ही, चल। माझी खूप मोठी चूक झाली मालक, मला माफ करा। तुझ्याच भल्यासाठी सांगतोय, स्विच ऑन कर आणि स्वतः मरून जा, नाही तर माझी माणसं तुला मारून मारून स्वर्गात पोहोचवतील। चल। नको मालक। चल। नको मालक, सोडा सोडा, मला माफ करा मालक। जर जिवंत असेल तर हॉस्पिटलमध्ये पोहोचवा, नाहीतर याचं प्रे त्याच्या घरी पाठवून द्या। सांगा काय झालं? जे झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय, मला माफ कर चंदी। या तुमची चूक नाहीये बाई साहेब, माझा राग तुमच्यावर नाहीये। काय तू खरंच माझ्यावर नाराज नाहीयेस? मग उद्यापासून कामाला येशील ना? मला यायला काही नाही, पण तुमचे भाऊ विचार न करता हात उचलतात आणि कुत्र्यासारखं मारतात। मी तुम्हाला पकडलं, तुम्ही दोघं पळून जाऊन लग्न करणार आहे ना? मला माहितीये। ए वेड्या, हे काय बोलतोस तू? तुम्ही दोघं लग्नासाठी विचाराल तर ते कधी मान्य नाही करणार, पण पळून जाऊन लग्न केलं तर ते काहीच करू शकणार नाही।
हे गे हे हिच्या गळ्यात घालून टाक. काय म्हणालास? हे गळ्यात बांधलं तर लग्न होतं. वेडा कुठचा लग्नाचा अर्थ माहितीये का तुला? बँड वाजतो, सनई वाजते, मेजवानी दिली जाते, त्याला म्हणतात लग्न. एक थोपाडीत मारली ना तर अक्कल ताळ्यावर येईल. वेडा कुठचा जा. आणि ऐक, हे घे. तू तिथे आलास तर दादा मारतील म्हणून घाबरतोयस? हो. त्यांनी नाही मारलं तर येशील का? हो. त्या लोकांनी तुला मारू नये म्हणून तू हे माझ्या गळ्यात बांध. प्रत्येक भावासाठी एक एक गाठ. हे बांधल्याने तुमचे भाव मला नाही मारणार? ते काय तुला मारणार, दुसरं कोणी मारलं तर ते त्याला मारते. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. या बांधतो, या. हे मोठ्या भावासाठी, हे दुसऱ्या भावासाठी, आणि हे दाढीवाल्यासाठी. हे काय, पहिल्या रात्रीची तयारी केली आणि जावई कुठे पळाला? मी इथे. अरे हा आणि याची लाज, अगदी पाली सारखा भिंतीला चिकटून काय करतोयस? आज तर तुझी पहिली रात्र आहे. चल चल. ते नाही होणार. काय? ते काही नाही सासरी बुवा, नवीन काम सुरू करण्याआधी मोठ्यांचा आशीर्वाद आवश्यक आहेत ना. बापाचा आशीर्वाद मिळाला की सगळं शुभ होत. आशीर्वाद द्या की लवकर, तुम्हाला लगेच आजोबा बनवतो मी. म्हणून जरा माझं एक काम करा, माझा हात पकडून मला माझ्या खोलीपर्यंत जरा घेऊन चला ना तुम्ही. मोठ्या आनंदासाठी मी काही करू शकतो. अच्छा सासरी बुवा, प्रत्येक माणूस पहिली रात्र करत माणूस ही रात्रीच का साजरी करतो? पहिला दिवस करत सकाळी का ना साजरी करत? फर्स्ट नाईट सारखा फर्स्ट डे का नाही असू शकतो? काय रे नालायका अशा गोष्टी करतोयस, विचित्र विचित्र प्रश्न विचारतोय. चल. सासरी बहु, त्याचं काय ना, या जगात सगळं काही बदलत चाललंय. माणूस धोत्राच्या जागी आता पॅन्ट घालू लागलाय. आजकालच्या बायका पण साड्याऐवजी स्कर्ट घालू लागलेले आहेत. ते सगळं राहू द्या हो. पिस्टलच्या जागी सुद्धा AK-47 आले आहेत. तेही राहू द्या सासरी बुवा. आधी आपण कोळशावर जेवण बनवायचो, पण आता बघ ना. गॅस, इलेक्ट्रिक ओव्हन काय काय आलंय सगळं. कारण आता जग पुढे चाललंय ना, म्हणून मला वाटतं की सिस्टमच आता बदलायला हवी. रात्रीच्या ऐवजी दिवसच करायला हवा. बडबड बंद कर, तुझी नेहमी उलट सुलट बोलत असतोस. जर रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र बनवली तर रात्री न दिसणारी आंधळी मुलं जन्माला येतील. कोण जन्माला येतं? अरे रात्री न दिसणारी आंधळी मुलं जन्माला येतात. बापा, हे काय पाप केलंस रे तू? अरे असं का वाटतंय की तुझ्यावर कोणी गरम कोळसा ठेवलाय? का ओरडतोयस तू? खूपच बेकार फ्लॅशबॅक आहे माझा. आधी तू मला हे सांग, पहिली रात्र तर तुझ्या मुलीची आहे ना? ती तर आहेच की. मग तू इथे गेंड्यासारखा उभा राहून काय करतोयस? हे गोष्ट तर आहे. बरोबर आहे, जाऊई बापू. अरे बाबा, बाळा गंगा. अरे पलंग कुठे? हा सापडला, सापडला रे बाबा. आज रात्री हिला नाही सोडणार, सकाळपर्यंत फिनिश व्हायला हवं. गंगा, दूध पिऊन घ्या. दूध घेऊन आलीस का तू? कुठे ठेवलंयस का दूध? जरा मला तरी देशील ना. ऐक, पडलं गो. अरे बापरे, काय झालं? तुम्ही असं कसं पडलात? उठा ना. मी पडलो असं तुला वाटलं का? पण असं नाहीये. पहिल्या रात्री जेव्हा पती खाली पडतो तेव्हा ती काय विचार करते आणि तिच्या भावना कशा असतात ते टेस्ट करत होतो. कळलं का तुला? मला तुझ्या चेहऱ्यावरच्या सर्व भावना अगदी आरशासारख्या स्वच्छ दिसू लागल्यात. नो डाऊट तू जिंकलीस. तूच माझ्या आयुष्यात बहार बनवून आलेली आहेस ग. लाईट बंद करू का मी? लाईट बंद कर किंवा पुन्हा चालू कर, माझ्यासाठी सगळं एकच आहे ग राणी. चल आता सगळं जेवण या पानावर वाढा. हे कोणासाठी पान आहे दादा? ए चंटी. काय मालक? इकडे ये. असं का पाहताय? आज आपण सगळे एकत्र मिळून जेवण करतोय त्याचं कारण तोच आहे. आपल्या प्रिय लाडक्या बहिणीचा जीव वाचवलाय त्याने, त्याचे उपकार फेडले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच याला आपल्यासोबत बसून जेवण करण्याची संधी देतोय. जोपर्यंत हा आपल्यासोबत असेल हा आपल्यासोबतच जेवेल. असं का बघत बसलायस? चल बस. नाही मालक, मी नेहमी माझ्या आईसोबतच जेवतो. हे बघ, जेव तू तुझ्या आईसोबतच, पण मेजवानीचा आस्वाद आमच्या सोबत घे. त्याचं काय ना मालक, जर आई ओरडली तर. तुझ्या आईला सांग मोठ्या नायडूंसोबत जेवून येतोय, खुश होईल ती. चल जेव आता.
अरे खोली तर एकदम स्वच्छ दिसते. दुसरा नोकर तर नाही ठेवला ना. मालकीण मालकीण ही खोली कोणी साफ केली? मी. यापुढे सगळं काम मी स्वतः करेन. अरे बापरे, मी जो विचार केला तेच होते. तुमच्या भावासोबत बसून जेवलो म्हणून तुम्ही रागावला आहात ना माझ्यावर? मी रागावले नाहीये चंती. तुला जो मान मिळायला हवा तोच मिळतो. ए चंटी. अरे अरे मालक बोलवतात, मी आलोच. आलो मालक. आता तू या घरचा जावई आहेस चंती. ही गोष्ट आधी तुला सांगावी लागेल आणि मग दादांना. काय मालक बोलावलेत? ए चंटी चल मालिश कर. हो छोटे मालक आता बघा मालिश. ए चंटी. काय मालक? अंघोळ करताना ऐकण्यासारखं एखादं गाणं आहे का? हो आहे ना मालक. मग जरा गाऊन दाखव. तुम्ही मला पकडत आहात. तुम्ही दार का बंद करतात? मालकीण अहो काही गडबड झाली तर काय होईल? जाऊ दे ना. अहो का पकडताय मला? सोडा ना. बसा. का बसा ना. मला आशीर्वाद द्या. अरे शी शी शी. नाही 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 नाही. उठा उठा, उभे राहा. जे सांगेन ते ऐकलं नाही तर बोलणार नाही. असं काही नका करू. बोला काय करायचं. मी नवस केलाय की माझं लग्न असं व्हावं की अख्ख्या गावाला कळेल. अच्छा ही तर चांगली गोष्ट आहे. यासाठी तुला मला आशीर्वाद द्यावा लागेल. मी का आशीर्वाद देऊ? प्रत्येक मुलीला असंच वाटतं की ज्याच्याशी तिचं लग्न होईल तो मेहनती असावा, आणि जर तो मेहनती असेल तर त्याचे पाय दाबून देणं तिचं कर्तव्य असेल ना. ओहो असं केल्याने मुलीचा नवस पूर्ण होतो. माझ्यासाठी तुम्ही सुद्धा मेहनत करता ना. मग नवस पूर्ण होईल की नाही? पूर्ण होणार. तर मग मला आशीर्वाद द्या ना. ठीक आहे मग घ्या ना. बस आता. हे काय करताय तुम्ही? का करताय असं? तुमच्या भावांना कळलं तर माझी साल्टी सोलून काढतील. मला सोडा, मी चाललो. बस थांबा, तुम्ही गाडी लावून या, मी तिकीट घेते तोपर्यंत. ठीक आहे. अरे हाऊसफुल झालं, चला चला. किती वेळ झाला उभी आहे मी. अरे हाऊसफुल झालं, आता काय करायचं? काय करायचं, घरी जाऊन जेवण बनवायचं. चिरंजीवी मला खूप आवडतो, त्याच्यासाठी मी जीव पण देईन. जीवच काय, जे मागेल ते देईन. तो जे मागेल ते देशील तू? अरे तू काय जोधाबाई आहेस का की तुझी इस्टेट देऊन टाकशील तू? संध्याकाळ पर्यंत थांबूया, 6 वाजताचा शो पाहूया. काय म्हणालीस, 6 वाजताचा शो पाहायचा आहे? आता वेळी झालीस का? कोणी 1,00,000 रुपये दिले तरी 6 वाजताचा शो मी बघणार नाही म्हणजे नाही, तुला माहिती आहे. माझ्यासाठी एक दिवस बघा ना. तुझ्यासाठी 6 वाजल्यानंतर? मूर्ख मुलगी, जर साक्षात देव जरी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला तरी शो पाहणार नाही म्हणजे नाही, नाही पाहणार, नाही पाहणार. काय नाटक करतोयस रे तू? तुझ्या बायकोला फिल्म दाखवायला घेऊन आला होतास आणि आता दाखवत नाहीयेस. हे नाही चालणार, सरळ करून ठेवेन तुला. 6 शो दाखवूनच जावं लागेल तुला. तुम्ही कोण आहात महाराणीजी? चिरंजीवीची फॅन. नक्की दाखवेन, इथेच उभा राहून 6 वाजताचा शो दाखवूनच जाईन मी. खरं सांगतोय तुम्हाला. बरं झालं. चला ग. हे बघ आता खूप उशीर झालाय, तू आता इथून निघ. अरे वा, तू तर कमाल केलीस. आता माझ्या प्रेमात बुडलेले हे फूल फक्त तुझ्यासाठी. हा फूल तर मला अजिबात नको आहे. हा तर तुझ्या वडिलांच्या कानात शोभेल. अहो सगळे हसताय, तुम्ही का नाही असं? अरे वाह, का जोक आहे. हसायला काय ठेवलंय तरी काय या सीन मध्ये? जे मी हसेन फालतू सीनला हसायचं का? अरे काय?
काय शिट्या मारतोय. अय्या असं काय हात लावता हो, लाज नाही वाटत का? फिल्म बघायला आलायस की छेडायला? अगं काही नाही, फिल्म मध्ये ओरडतात ना अगदी तसंच समजतो. आणखीन काय गंगा गंगा गंगा, आपण एक खेळ खेळूया का? खेळ? कोणता खेळ? त्याचं काय की फिल्म संपल्यानंतर मी माझे डोळे बंद करेन, तू माझा हात धरून बाईक जवळ घेऊन जायचं, त्यानंतर मी डोळे बंद करून माझी बाईक हळूहळू चालवेन आणि त्यानंतर तू मागे बसून मला रस्ता सांगशील. परत्याची इच्छा असेल तर आपण आरामात घरी जाऊ, चालेल? खरं सांगताय तुम्ही? खरं बोलण्याशिवाय काही मार्ग नाही का गंगा? ठीक आहे. काय हो, डोळे बंद करूनही किती छान बाईक चालवताय. मग मी चिरंजीवीपेक्षा कमी नाही आहे. अरे अरे आंधळायस का? तुला एवढी मोठी गाडी दिसत नाही का? गाडी खाली येऊन चिरडला असतास तू. गंगा मला थांबू नकोस. ए चल निघ. अहो हा खेळ थांबू आता, डोळे उघडून गाडी चालवा ना. नाही, जग इकडचं तिकडे होऊ दे. मी एकदा का निर्णय घेतला की मी तो अजिबात बदलत नाही मी. अच्छा ठीक आहे, सरळ चालवा. शंती. हो काय आई? हे कपडे घालून घे. रेशमी कपडे का बरं? नातेवाईकांकडे पुण्याला चाललोय. पुण्याला चाललो? तिथे आपलं कोण आहे? कोणीतरी आहे बाळा, चल घाल. ठीक आहे. ए म्हातारे नीट बघ आणि रंग लाव. एकही पांढरा केस दिसता का म्हणे, सगळे काळे करून टाक. आज तर खूपच छान दिसतोय बाळा, अगदी फिल्मी हिरो सारखा वाटतो. अरे काय झालं, तू अशी कशी झालीस? तुझे पांढरे केस कुठे गेले? ते मी काळे केलेत ना बाळा. ऐक, आपण जिथे चाललोत ना तिथे मला म्हातारी म्हातारी म्हणू नकोस. तर मग ताई ताई म्हण मला. अरे म्हातारे, तुला ताई ताई म्हणू का? मारेन एक तुला. नाही, बहीण बहीण म्हणून बोलेल ना, लाज नाही वाटत. चल बाळा, चल हात लावू नकोस, रंग निघून जाईल. चला रे, चला चला चला. ए हात दे ना. का लहान मुलगी आहेस का? अग स्वतः ये ना. मी रंग लावलाय हे बघून सगळ्या जळताय. थांबा मी येते. चंटीला कुठे घेऊन चालला आहात? आधी हात दे मग सांगते. दे ना. आम्ही सगळे त्याच्या लग्नासाठी मुलगी बघायला चाललो. त्याला सांगितलं असतं तर पळून गेला असता, म्हणून न सांगता चाललो. मालकीन, अहो मालकीन. काय झालं चिदंबरम? मालकीन चंटी आज कामावर येणार नाही. का? लग्नासाठी मुलगी पाहायला तो दुसऱ्या गावी जाणार आहे ना. काय माहित कोणत्या मुलीचं नशीब फुटणार आहे त्याच्याशी लग्न करून. हो या या. नमस्कार. नमस्ते. मी मुलीची आई आहे. नाही नाही, मी मुलीचा बाप आहे. बसा बसा. बसा ना तुम्ही. माझी बायको येतच असेल, म्हणजे ती आता पोहोचतच असेल. तुम्ही जरा बाजूला व्हाल. आई तू नातेवाईक म्हणाली होतीस, हे कोण आहेत? काही नाही बाळा, तुझ्यासाठी मुलगी बघायला आलोय. माझं लग्न? मला नाही करायचं लग्न वगैरे. चंती वैतागू नकोस. काय झालं, नवरा मुलगा काय म्हणतोय? नाही नाही काहीच नाही, थोडा लाजतोय. अहो यात काय, आजकालची मुलं अशीच लाजतात, यात काही चुकीचं नाहीये. आई मला वाटत की हे बहिरे आहेत. हे बहिरे आहेत तर काय झालं, आपल्याला तर मुलीशी घेणं देणं. माफ करा, यायला उशीर झाला जरा. बरं झालं मी येण्याआधी हे तुमच्याशी बोलले. सगळं बोलणं झालं ना? बोलणं तर झालं, पण आमचं बोलणं यांना ऐकू नाही गेलं. मुलगा? आम्हाला तर एकही मुलगा नाहीये, आमची तर एकुलती एक मुलगी आहे. आई ही पण बहिरी आहे. काय झालं, मुलगा मुलीला भेटायला व्याकुळ होतोय का? थोडा धीर धर. आई तुम्हाला इथे का घेऊन आलीस? मी काय पाप केलं होतं सांग ना. दीपक दीपक मुलगी आली. अरे बघ तर, अरे बघ तर. काहीतरी गाऊन दाखव ना. मी तुझी राणी तू माझा राजा.
माझ्याशी लग्न करशील का? प्रिय करावर घेऊन ये ना। चंटी कुठे? आज तो त्याच्या लग्नासाठी मुलगी बघायला गेलाय। त्याच्या लग्नासाठी? त्याला नाही माहिती, त्याला सांगितलं असतं तर तो कदाचित गेला नसता। मालक, आज 300 रुपये खर्च झाले आणि उद्या आणखी होतील। काय रे, मुलगी पाहायला गेला होतास, आवडली का तुला? काय सांगू तिच्याबद्दल, तिची आई बहिरी, तिचा बाप बहिरा। गाणं म्हणायला तिला सांगितलं तेव्हा तिने गाणं तर म्हटलं, पण आम्ही तिथून पळालो आणि जे पळालो ते घरी येईपर्यंत आम्ही थांबलोच नाही। या घटनेमुळे माझी आई माझ्या लग्नाचा विचार करणारच नाही। ठीक आहे जेवायला बस। अहो मालकिन, उष्ट्या ताटात का जेवताय? घरी आणखी ताट नाहीये, त्यात सुद्धा खाऊ शकता ना? प्रश्न ताटाचा नाहीये, पतीच्या उष्ट्या ताटात जेवण हे पत्नीचे संस्कार आहेत आणि पत्नीला त्यात अभिमान असतो। मला तरी काही कळतच नाही। पतीच्या उष्ट्या ताटात जेवणे हे पत्नीचे संस्कार आहेत आणि पत्नीला त्यात अभिमान असतो। तू आम्हाला काहीतरी सांगायला इथे बोलवलंयस, बोल काय बोलायचंय? मला जे बोलायचंय ते नंदिनी बद्दल आहे। नंदिनी बद्दल? नंदिनीला काय झालंय? अजून काही झालं नाहीये, पण जे होईल त्याची भीती आहे। स्पष्टपणे सांग काय झालंय। नंदिनी वयात आली आहे। एका वयात आलेल्या मुलीला जसं मोकळेपणाने गावात फिरता येत नाही, तसंच कैद्यात घरात ठेवणे सुद्धा चुकीचं आहे। नंदिनी चांगली मुलगी आहे म्हणून अजून काहीच नाही झालं। तिच्या लग्नाचा अजून तुम्ही विचार नाही करत आहात आणि हे चुकीचं आहे। आणि भाऊजी हट्ट धरून बसलेत, जोपर्यंत हिचं लग्न नाही होणार तोपर्यंत तेही लग्न नाही करणार। निदान यासाठी तरी नंदिनीसाठी लवकरात लवकर एक मुलगा शोधा। नंदिनीसाठी आम्ही मुलगा शोधत नाहीये, हे तुम्हाला कोणी सांगितलं? हो वहिनी, दादाने नंदिनीसाठी चांगले स्थळ पाहिले आहे, उद्या आम्ही जाऊन मुलगा पाहून येऊ। काय हे खरंच आहे? तुझ्याशी खोटं बोलायची आम्हाला काहीच गरज नाही। तुम्हा लोकांच्या कामात काहीच लक्ष नसतं, नीट करा सगळी काम। सगळेच्या सगळे कामचोर झाले आहेत। वहिनी काय झालं बाळा? आज चंटी कामावर नाही आला का वहिनी? आज तो नाही येणार। नाही येणार का? त्याची तब्येत बरी नाहीये का? काय झालं नंदिनी? आजकाल चंटीकडे तुझं जास्तच लक्ष असत। हे बघ बाळा, नोकरांकडे मजुरांकडे मालकांनी जास्त लक्ष नसतं द्यायचं, समजलं? आणि तू तर मुलगी आहेस, तशी त्याची तब्येत ठीक आहे। तो तुझ्या भावांसोबत बाहेर गेलाय। दादांसोबत? कुठे? तुझ्यासाठी मुलगा बघायला। माझा पती माझ्या लग्नासाठी मुलगा पाहायला गेलाय। चंटी गाडीतून उतर। का मालक? आधी खाली उतर। तुम्ही नाही उतरणार? आम्ही जगन्नाथपुरी नायडूच्या मुलाला पाहायला चाललोय, तू आलास तर काम नाही होणार। अरे अरे मालक, मी तिथे माझं तोंड उघडणार नाही। हे कशाला? हे ठेव रे, जर घरी नीट पोहोचलास तर ठीक आहे, तर खड्ड्यात जा। ए चल रे। मालक मी तिथे काहीच बोलणार नाही, मला पण घेऊन चाला ना। मालक मालक, मुलगा कसंही असलं तरी मी तोंड बंद ठेवेन। मालक मालक, अहो मला घेऊन जा ना। मालकीण मालकीण मालकीण, ओ तुम्ही इथे आहात, तुमचा होणारा नवरा कसा असेल मला पण पाहायचं होतं म्हणून त्यांच्यासोबत मी गेलो होतो। लंकेसारखी घरात इस्टेट असल्याने गोष्टी बनत नसतात। खरं तर तुमच्याशी लग्न करणारा मुलगा कसा पाहिजे? तुमच्यासाठी एखादा राजा असायला हवा, पण तो तर एखाद्या पुतळ्यासारखा दिसत होता।
तुम्ही तर सोन्याच्या भावली सारख्या दिसता, पण तो पंख काढलेल्या कोंबड्यासारखा दिसतो. हीच गोष्ट मी तिथे बोललो बस इतकंच. तर बस मला गाडीत बसवलं आणि अर्ध्या रस्त्यात उतरवलं आणि तुमचे भाऊ तुमच्यासाठी दुसरा मुलगा बघायला निघून गेले. मला त्यांनी मारलं पण पण ते लग्न मोडल्याचा ना माझ्या मनाला खूप आनंद झालाय मालकीन. बरं एक सांगा, घरातले बाकीचे लोक कुठे गेलेत? मोठ्या मालकीन कुठे आहेत? आज करवा चौथ आहे ना, सगळे देवळात गेलेत. काय करवा चौथ हे काय असतं? पतीचे आयुष्य वाढावे म्हणून बायका व्रत करतात. असं केल्याने आयुष्य वाढतं का? हो खरंच, माझ्या आईने तुमच्या मोठ्या लोकांकडून ही गोष्ट शिकली असती आणि पूजा केली असती तर माझे वडील सुद्धा एवढ्या लवकर गेले नसते. जे व्हायचं होतं ते झालं, पण आता जे होणार आहे त्याचा विचार कर. माझे भाऊ माझ्या समोर माझ्या लग्नासाठी मुलगा उभा करतील. मी ज्याच्याशी लग्न केलंय त्याला त्यांच्या समोर उभं करावं लागेल. माझ्या सोबत चला. कुठे? जिथे करवा चौथची पूजा चालू आहे तिथे मी. मला इथे का घेऊन आला? म्हणजे तुम्हाला समजावं आणि अख्ख्या गावाला समजावं म्हणून तुम्हाला इथे घेऊन आले. त्या दिवशी तुम्हाला त्या वेड्यानी जो दोरा दिला होता तो सामान्य दोरा नव्हता, ते एका मुलीचं आयुष्य होत. हा फक्त हळदीच्या रंगाचा दोरा नाही, हे एक मंगळसूत्र आहे. जेव्हा त्या केंद्राला साक्षी मानून तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं होत, त्या क्षणापासून मी तुमची पत्नी झाली. हे जाणून न घेताच तुम्ही तुमच्यासाठी एक पत्नी शोधत होता आणि माझ्यासाठी दुसरा पती शोधत होता. अरे अरे, कोणी काहीही समजलं तरी चालेल, माझे दादा माझा तिरस्कार करतील, मला मारून टाकतील, चालेल, पण मी तुमची पत्नी आहे. त्यांनी माझ्यासाठी पती शोधण्याआधी त्यांना कळायला हवं की तुम्ही माझे पती आहात. या माझ्या बरोबर. मालकीण सोडा मला, मी तुमचा पती नाही आणि तुम्ही माझी पती नाही, आपलं लग्न नाही झालं, मी चाललो. चंदी थांबा, चंदी, 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 माझं ऐकून घ्या. चंदी, 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 माझं ऐकून तरी घ्या. चंदी, चंदी, थांबा, चंदी, माझं ऐकून घ्या. आई, आई, आई. हा, काय झालं बाळा? बरं आई, लग्न कसं होतं? काय म्हणालास, लग्न कसं होतं? हो हो, बरोबर आहे तुझं. मी तुला कोणाच्या लग्नाला घेऊनच नाही गेले तर तुला कसं कळणार? पण बाळा, मी कोणत्या शुभ कार्यात नाही जाऊ शकत म्हणून. बरं आई सांग ना, सनई वाजते तेव्हा लग्न होतं ना? हो. बापरे, ढोल वाजतो तेव्हा लग्न होतं ना? हो बाळा. अरे देवा, जेऊ घातलं की लग्न होतं ना? हो बाळा. काय झालं? खरं सांगायचं तर त्या नंदिनीला काही माहितच नाही आई. हो, पिवळा दोरा गळ्यामध्ये घातला तर म्हणे की लग्न होतं, वेडी कुठली. नंदिनीने काहीच चुकीचं नाही सांगितलं, ती बरोबर बोलतीये. सनई वाजले नाही तर हरकत नाही, ढोल नाही वाजले तर हरकत नाही, जर कोणाला जेऊ घातलं नाही तरी हरकत नाही, पण पिवळा दोरा घातला नाही तर लग्न होत नाही. कोणा स्त्रीच्या गळ्यात पिवळा दोऱ्याच्या 3 गाठी मारल्या तर तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा लागतो. अरे अरे आई, नंदिनीच्या भावांनी मला मारू नये म्हणून माझ्या हाताने तिच्या गळ्यात पिवळा दोरा बांधून घेतला आई, म्हणजे माझं लग्न झालं का आई? काय बोलतोयस, नंदिनीच्या गळ्यात तू दोरा बांधलास? हो आई. हे तू काय बोलतोयस बाळा? आता मला माहित नव्हतं म्हणून नंदिनीने पण तेव्हा नाही सांगितलं आणि आता सांगतीये. आई 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 बाळा चंदी, तू हे जाणून बुजून किंवा नकळत केलं असेल पण तू खूप मोठी चूक केली आहेस. एका मुलीच्या गळ्यात दोरा बांधणे म्हणजे. मग मी तिच्या गळ्यातून तो पिवळा दोरा काढून आणू? असं नाही होत बाळा. नकळत का होईना, पण तू तिच्या गळ्यात दोरा घातलास. आता आपण काय करायचं मला कळत नाहीये, तुला माहिती आहे तिचे भाऊ कसे. हे सगळं काय आई, ते मला का मारतील, मी तर नंदिनीच्या बोलण्यावरून केलं ना. आता मी तुला कसं समजावू बाळा, थांब. आ,
जयंती, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? हे आता तू का विचारतेस? तुला वाटतं ना की मी जिवंत राहावं? तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत आहे. मग मी जसं सांगेन तसं करशील? नंदिनीच्या भावांना ही गोष्ट कळली तर, आणि ते तुला शोधायला बाहेर पडतील, याच्या आधी तू इथून निघून जा. हो बाळा. मग तू पण माझ्यासोबत चल ना, आपण दोघे सोबत जाऊया. नाही, मी जर तुझ्या सोबत आले तर त्यांना असं वाटेल की तू चूक केलीयस आणि मला सगळं माहिती आणि आपण पळून गेलोय. माझं लक्ष देऊन ऐक बाळा, जेव्हा सगळं शांत होईल तेव्हा मी परत तुला इथे बोलावून घे. तोपर्यंत इथे येऊ नकोस. तुझ्या काकांच्या घरी जा, तिथे त्यांच्या जवळच राहा. माझं ऐकणार ना बाळा, माझं शहाणं बाळते. लवकर जा, जा तुझा. मी कसं जाऊ तुला सोडून? ए, इकडे ये, लवकर ये, दादा बोलवत आहेत. इतक्या रात्री झोळी घेऊन कुठे चाललायस तू? आईने सांगितलं की तुम्ही यायच्या आत हे गाव सोडून. काय म्हणालास? नाही काही नाही मालक. ठीक आहे, गाडीत बस. का मोठे मालक? बस म्हटलं ना. बाळा नंदिनी, तुझ्यासाठी एक खूप छान मुलगा पाहून आलोय. मुलगा कसा आहे ते पाहायचंय तुला? ए, घेऊन ये रे. मुलगा कसा आहे हे मी चंटीला सांगितलंय, तो तुला गाणं गाऊन सांगेल. चंटी! Hey, नौकर कुठला? भाऊजी सोडा त्याला, सोडा त्याला, काही करू नका भाऊजी. नाही सोडणार, त्याची चुकी नाहीये. हात काढा. हवं तेव्हा तोडला जाईल असा साधा दोरा नाहीये, मंगळसूत्र आहे ते. तू आज जा. कोणी परका माणूस तुमच्या बहिणीला बघतो तर तुम्हाला सहन नाही होत, आणि आज तुमच्या समोर तुमच्या बहिणीने त्याचं चुंबन घेतलंय. आता तुम्ही काय कराल? हे सगळं तुमच्या कठोरपणामुळे झालंय. ही सगळी तुमची चुकी. दादा, हे सगळं काय? दादा, तुम्ही मला सगळं काही दिलं, मंदिर, शाळा, सगळं घरी आणून दिलं, पण मला पिंजऱ्यात कोंडून ठेवलं. तुम्ही ही गोष्ट विसरला की मलाही माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर जायला आवडतं. शेतात बागेत खेळायची इच्छा होते. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी माझं मन मारत राहिले. मी कधीही तुमच्याकडे तक्रार केली नाही. मुकाट्याने या चार भिंतींना माझं जग बनवलं. सगळ्या इच्छा दाबून टाकल्या. जेव्हा जीवाची पर्वा न करता चंटीने मला वाचवला, तो निरपराध आणि निरागस आहे. त्या दिवसापासून तो मला आवडू लागला.
तो गरीब आहे की तुमच्या सारखा श्रीमंत आहे, शिकलेला आहे की अशिक्षित आहे, याने मला काही फरक पडत नाही। त्याच्यात मला माझा नवरा दिसू लागला, म्हणून त्याच्याकडनं मंगळसूत्र बांधून घेतलं। आता तेच माझं आयुष्य आहे, तोच माझा प्राण आहे, माझं सगळं काही। जर तुम्ही त्याला काही करायचा प्रयत्न केला। थांब नंदिनी, जरा थांब। तुला काय म्हणायचंय ते मला कळलंय। त्या नोकराला जर मी काही केलं तर तू तुझा जीव देशील असं म्हणायचंय ना तुला? बरोबर आहे ना? आजपर्यंत त्या चंटीला मी खूप नीच समजत होतो, पण तो तर खूप महान आहे। कारण 15 वर्ष तुझ्यावर प्रेम केलं, तुझं पालन पोषण करून तुला मोठं केलं, पण 15 दिवसात त्याने तुला बदलवून टाकलं। त्याच्याकडे ते आहे जे आमच्याकडे नाही। बाळानंदिनी, तुला बालपणापासून आजपर्यंत आम्ही तुला काही कमी पडू दिलं नाही। तुला चंटी पाहिजे, बस एवढंच ना। तो आम्हाला घाबरून कुठेतरी पळून गेला असेल। त्याच्याशी तुझं लग्न खूप थाटामाटात करून देईन बाळा। असं काय पाहतेस तू बाळा? तू जे लग्न केलंयस ना ते लग्न नाहीये। हा, फक्त पिवळा दोरा आणि मंगळसूत्र बांधल्याने लग्न झालं असं होत नाही बाळा। सगळ्यांना दाखवावं लागतं। नायडूच्या बहिणीचं लग्न आहे, ते लग्न अगदी थाटामाटात झालं पाहिजे। असं लग्न आजपर्यंत कोणाचं झालं नसेल। तुझं लग्न असंच थाटामाटात करून देऊ आम्ही, तेच असेल खरं लग्न। दादा, जा जा, जाऊन आराम कर, जा। दादा, तुम्ही हे काय करताय? तुम्हाला वेळ लागलाय का? त्या चंटीशी आपल्या बहिणीचं लग्न लावून देणार का? आम्ही कायम तुमचं म्हणणं ऐकतो, पण ह्यावेळी अजिबात ऐकणार नाही। मग जा, जाऊन तिला पण मारून टाका। तिला एखाद्या चाकूने मारायची गरज नाहीये। तिच्या गळ्यात जे मंगळसूत्र बांधलंय ते तोडून टाका, आपोआप मरून जाईल ती। मी सुद्धा तुमच्यासारखाच विचार करत होतो की ही कित्येक पिढ्यानंतर जन्माला आलीये, एक गोड काचेची बाहुली आहे। घाई घाईत काही केलं तर ती तुटून जाईल। तिने जे लग्न केलंय ना ते लग्न नाही, बाहुला बाहुलीचं लग्न आहे। बऱ्याचदा लहान लहान मुलंही अशा लग्नाला खरं लग्नच मानतात, नकार दिला तर हट्ट करतात। म्हणून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आपल्याला तोडायचं नाहीये, तिने ते स्वतःच तोडावं असं काहीतरी करायचंय। तो चंटी जिथे कुठे असेल, जा जाऊन मारून टाका त्याला। असं वाटलं पाहिजे की चूक झाल्यामुळे त्याने आत्महत्या केलीय। पतीच्या निधनानंतर पत्नी गळ्यात मंगळसूत्र घालत नाही हे तिला माहितीये। आपण बोलायची काही गरज नाही, कदाचित ती 1 वर्ष रडत बसेल, रडू द्या। तिच्या सोबत आपणही रडण्याचं नाटक करू। हळूहळू तिची समजूत काढून तिचं दुसरं लग्न करून टाकू। ए, ही गोष्ट नंदिनीला कळता कामा नये। जर तिला कळलं तर नवीन काहीच होणार नाही, फक्त आम्हा लोकांचंही दुसरं लग्न होईल। नमस्कार विहीनबाई। घाबरता कशाला? ओ हो, मी एक भाऊ असून तुम्हाला विहीन म्हटलं म्हणून। माझ्या बहिणीला आई बाबा नाहीत, मीच तिचा बाप आहे। मालक, माझ्या मुलाच्या हातून चूक झाली, मी ही गोष्ट मान्य करते। तुम्हाला तुम्हाला त्याला जी शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही मला द्या, त्याला सोडून द्या, मी हात जोडते। आम्ही पण तेच करणार तो विहीनबाई, पण सासूच्या मरणामुळे सुनेचं मंगळसूत्र नाही निघणार ना। चंटी कुठे आहे? मला नाही माहित मालक। हे बघ कांता, मला जास्त बोलायला आवडत नाही। मी 2 दिवसाचा वेळ देतो तुला, तोपर्यंत त्याचा पत्ता तू सांगितला नाहीस
तर मग त्यानंतर तुला खूप पश्चाताप होईल. हे बघ बाळा, यात काय लिहिलंय बघ. एवढंच नाही, आज तुमच्या लग्नाबद्दल बातम्यांमध्ये सुद्धा येणार आहे. तू जेव्हा सापडेल तेव्हा तुमचं लग्न थाटामाटात करून द्यायची जबाबदारी माझी. निदान आता तरी खुश होशील का? चला रे. माझा मुलगा आता कसा आहे? तो बरा आहे ना? काय सांगू कांता, तो तुझाच विचार करत असतो. तुझं काय होणार, ते तुझ्यासोबत काय करतील. तो खूप घाबरलाय. त्याला जेव घालणं हे एक कठीण काम आहे कांता. ही सगळी माझ्या मागच्या जन्माची बाबत. नक्कीच मीच खूप पाप केलं असणार, नाहीतर. अरे मला वाटतं ते लोक आले. तू जा इथून. कांता. दोन दिवस झालेत कांता. शेवटचं विचारतोय, कुठे आहे तुझा मुलगा? मला नाही माहित दादा. ही अशी बोलणार नाही, हिला तर मी. हे बघ कांता, आमच्या घराण्यात आजपर्यंत कोणी बायकांवर अत्याचार केले नाहीत. भविष्यातही असं होऊ नये म्हणून विचारतोय तुला. मुकाट्याने सगळं खरं सांग. चंटी कुठे आहे? मला नाही माहित. माहित नाही? माहित नाही. चाल. थांबा. जर कोणी एक पाऊल पुढे टाकलं किंवा आपले डोळे मिटून घेतले तर तो जीवानिशी मारला जाईल. आता जे काही इथे घडणार आहे ते सगळ्यांनी पाहायचंय. कांता, तुझे छोटे छोटे तुकडे जरी केले तरी तू खरं बोलणार नाहीस हे मला समजलंय. आपल्या मुलासाठी जीव देणारी एक महान आई आहेस तू. आज तुझी अग्निपरीक्षा आहे. म्हणूनच आम्ही असं काय करावं की ज्यामुळे तुझं मन दुखावेल? काय करावं की ज्याने जगात तुझी अब्रू निघून जाईल? आज मी तेच काम करणार आहे. हे नेहमी तू पांढरी साडी नेसून असतेस ना, आज ती पिवळी झालीय. एक स्त्री आणि पिवळ्या रंगाच एक खास नातं असत कांता. काय ते सांगू? हा रंग दोन वेळाच वापरला जातो, एक लग्नाच्या वेळी, दुसरा पहिल्या रात्री. अगं एवढ्याशा गोष्टीने नाराज झालीस तर कसं चालेल? अजून तर खूप काही बाकी आहे. ए हे कसं वाटतंय? आई समान बाईचा असा अपमान करताना तुला लाज नाही वाटत का? लाजेने तू मरून जायला हवास.
माझा मुलगा भलेही भोळा भावडा असेल पण माझ्यावर प्रेम करतो. मी आज पर्यंत तुझ्यासारखा नीच माणूस नाही पाहिला. म्हणूनच या नीच माणसाचे पुढचे पाऊल रोखण्यासाठी सांगून टाक. तो चंटी कुठे आहे? आतापर्यंत तर मी म्हणाले की मला माहित नाही, पण मला माहिती आहे माझा मुलगा कुठे आहे. पण मी तुला नाही सांगणार. जे करायचं असेल ते कर. आम्ही बोलायला भाग पाडू. नवरदेवाला घेऊन या. माझं लग्न होणार आहे. तुझ्या मूर्ख मुलाने माझ्या बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ते तुला चुकीचं नाही वाटलं ना? मग या वेड्याच्या हस्ते तुला मंगळसूत्र घालणं मलाही चुकीचं वाटत नाही. माझं लग्न तोच तुझा होणारा पती आहे. ए इकडे ये. वहिनीचा अर्थ आई आणि दादाचा अर्थ वडील असं समजत होते मी. चंटीशी माझे धूमधडाक्यात लग्न करून देऊ असं बोलून मला मूर्ख बनवलं. कशी माणसं आहात तुम्ही. आतापर्यंत त्यांनी माझ्या चंडीला मारलं असे. असं काही नाहीये बाळा. माझ्यावर विश्वास ठेव नंदिनी. मी तुमच्यावर विश्वास ठेवू? तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय. चंटीला मारून माझं दुसरं लग्न करून द्यायचंय ना? नाही करणार. निघून जा इथून. नंदिनी नंदिनी ऐकून तर घे. नंदिनी
तुझ्याकडे भीक मागते, माझा कुंकू नको पुसूस बाळा। नाही, या तिघांना मरावंच लागेल। माझ्या आईचा अपमान करणाऱ्यांना जिवंत राहायचा काही हक्क नाही। चंटी थांब, या जनावरांना मारून तू गुन्हेगार नको होऊस। नाही आई, या लोकांना मी मला आई बोलायचं असेल तर सोडून दे यांना। आई खाली फेकते। आई एवढं सगळं झाल्यानंतर आपण या गावात नाही थांबणार आहोत। चल बाळा, हम कांता, कृपया करून आम्हाला थांबवू नका। चल बाळा, ज्या बहिणीसाठी तुम्ही हे नीच कृत्य करायला गेलात ती बहीण तुम्हाला जिवंत नाही मिळणार। तिने विष खाल्लंय। नंदिनी, नंदिनी, नंदिनी बाळा, आम्हाला माफ करा आई, आमच्या हातून जे काही घडलं ते माफीच्या लायक तर नाहीये, पण एक आई मात्र माफ करू शकते। जर आमची आई असती तर आम्ही तिघ भाऊ असे कधीच नसतो। आम्हाला आई हवीये, ती आई दुसरी कोणी नाही तर तूच आहेस। चंटी, नंदिनी खूपच सिरियस आहे। माझी ही लायकी तर नाही की मी असं म्हणू शकेन की माझ्या बहिणीला वाचव। जा आणि तुझ्या बायकोला वाचव चंटी।